पनवेल महापालिकेच्या उपमहापौर स्थायी समिती महिला बालकल्याण सभापती आणि प्रभाग समितीच्या पदांची औपचारिक प्रक्रिया मंगळवारी झाली असून अपेक्षेप्रमाणे भाजपचे सर्व उमेदवार या निवडणुकीत विजयी झालेत. यामध्ये उपमहापौर पदी खांदा कॉलनीतील कर्तव्यशील नगरसेविका सीताताई पाटील या पनवेल महापालिकेच्या उपमहापौर पदी विराजमान झाल्यात. ही सर्व निवडणूक प्रक्रिया आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ऑनलाईन पद्धतीने आयुक्त गणेश देशमुख आणि राहुल मुंडके यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही सर्वत्र देशभर लोकांच्या मनामनामध्ये रुजलेली आहे. त्याची परिणती 2017 पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आलेलीच होती. या आजच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्याची प्रचिती ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना येते. दुर्दैवानं मधल्या कोविडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची बंधनं ही महापालिकेच्या कारभारावरती आली, अन्यथा ही निवडणूक याच्यापूर्वीच होऊ शकली असती, तशा पद्धतीनं नियोजित होतं. पण आज ही निवडणूक होते आणि त्या माध्यमातून आता उपमहापौरपदी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका आणि याच्यापूर्वी 2 पनवेल नगरपालिकेच्या त्या नगरसेविका देखील राहिलेल्या आहेत, सीताताई पाटील, या उपमहापौरपदी त्यांची निवड झालेली आहे. दुर्दैवानं आमचे सरकारी संजय भोपी हे आज आपल्यात नाहीत आणि त्यामुळे त्यांचं मत वगळता अन्य सर्व 50 मतं ही सीताताई यांना मिळाली. अर्थातच ते अपेक्षितच आहे आणि त्यामुळे मी सीताताईंचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं त्यांच्या वॉर्डामध्ये कांदा कॉलनी परिसरात आणि जिथं जिथं त्यांना संधी मिळते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कार्य वाढवण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला आहे. त्यामुळं पक्षानं त्यांच्यावरती टाकलेली जबाबदारी त्याच्या कुठच्याही कालावधीमध्ये त्या यशस्वीपणानं आणि त्याचबरोबर लोकांना सोबत घेऊन अधिकाधिक लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचं कार्य पोहोचवणं, पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणं, यामध्ये ते यशस्वी होतील याची मला खात्री. दादा, उपमहापौर महिला बालकल्याण आणि प्रभाग समिती सभापती या सर्व ठिकाणी महिला राज दिसून येत आहे, तर भारतीय जनता पक्षामध्ये महिलांना चांगलं काम करण्याची संधी दिली जाते का? मला आनंद आहे की पक्षाच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी मिळून या पद्धतीनं हा निर्णय घेत असतात. या महापालिकेच्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, या जबाबदाऱ्या आज महिलांवरती पार पडताना दिसतात, पण दैनंदिन कामकाजामध्ये देखील लोकांच्या समस्या ऐकणं, या लोकांच्या समस्या प्रभावीपणानं महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांच्या समोर मांडणं, यामध्ये आमच्या सगळ्या सहकारी महिला पदाधिकारी या सातत्यानं यशस्वी होत असतात. आमच्या सर्व जे पुरुष सहकारी आहेत, अन्य सर्व सहकारी, या सगळ्यांचं सुद्धा त्यांना चांगलं पाठबळ लाभत असतं आणि त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीच्या अधिकाधिक जबाबदाऱ्या महिलांवरती टाकाव्यात आणि त्यांनी त्या पेलून दाखवाव्यात. आज 50% जास्त रिप्रेझेंटेशन समाजामध्ये महिलांचं जर आहे, तर या जबाबदाऱ्या पेलताना सुद्धा त्यामध्ये त्या कुठं कमी असणार नाहीत याची भारतीय जनता पार्टी काळजी घेते, याचा कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याला आनंद. या निवडणुकीत स्थायी समितीच्या सभापती पदी ॲडव्होकेट नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, तर प्रभाग समितीच्या अ च्या सभापती संजना कदम, ब प्रभागाच्या सभापतीपदी प्रमिला पाटील, क प्रभागाच्या सभापतीपदी अरुणा भगत आणि प्रभाग समिती ड च्या सभापतीपदी ॲडव्होकेट विशाली वाघमारे यांची निवड झाली आहे. या सर्व नवनिर्वाचित सभापतींचं भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलंय.
यावेळी माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, जिल्हा सरचिटणीस नंदू पटवर्धन, कळंबोली शहर अध्यक्ष रघुनाथ पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, कीर्ती नवघरे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.